आमची मुंबईची टू मानसा ट्रिप. 23 डिसेंबरला आम्ही रात्री 10:30 दुर्वा आल्यानंतर निघालो खांदेश्वर रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं की आजच्या संध्याकाळच्या ट्रेन झालेल्या आहेत कॅन्सल. आम्ही 20 मिनटं वाट पाहिली व त्यानंतर आम्ही ओला केली. ओलाने एअरपोर्टला निघालो आणि योगा योगाने आमच्या गाडीचा ड्रायव्हर निघाला पंजाबी, त्यामुळे त्यांनी पंजाबी गाणी लावलेली होती. आम्ही एअरपोर्टच्या जवळ आलो, मी एअरपोर्टचं शूटिंग करायला लागलो, परंतु मी प्रियांकाचं म्हणणं आज झालं की तुम्ही व्यवस्थित शूटिंग करत नाही, म्हणून प्रियांकाने मोबाईल माझ्या हातातून घेतला व ती शूटिंग करू लागली. आणि हे बघा, प्रियांकाने असे एअरपोर्टचे पूर्ण असे शूटिंग केले. त्यानंतर आम्ही टर्मिनल 2 च्या 7 नंबरच्या गेटवरती गेलो. त्यानंतर दुर्वा म्हणला जरा माझे फोटोशूट करा, त्याचे जरा फॉरेनला चालले असल्यासारखे फोटोशूट केले. त्यानंतर दुर्वा बोलला तुमच्या दोघांचे पण फोटोशूट करतो, म्हणून आम्ही दोघांनी फोटोशूट केले लाईनमध्ये उभा असतानाच. टिकट्स ले ली थी और इधर हमने स्टैंपिंग वगैरह करवा लिया था और हम लोग इधर आगे बढ़ रहे थे धीरे धीरे और अब हम लोग इधर टिकट लेने के लिए चेक करवाने गए थे और अब भाई हम लोग बैग देने गए थे. फिर उसके बाद हमने इधर चेकिंग करवा ली. चेकिंग करवाने के बाद सबकी चेकिंग हो रही थी और पापा का भी चेकिंग हो रहा था, सब लोगों का, दादा का चेकिंग, हमको नाना का चेकिंग और मेरा भी चेकिंग हुआ, डेंगी का भी चेकिंग हुआ. तो इधर सबका चेकिंग हुआ और सबको हमारे सामान मिल गए थे और फिर हमको नाना और डेंगी मस्ती कर रहे थे इधर ही मस्ती में. तो फिर इधर चेकिंग हो रही थी तो बाद में हम लोग इधर जा रहे थे, भागते हुए हम लोग जा रहे थे क्योंकि हमारे वो सारी टिकट्स फेल हो गई थी बहुत गंदी तरह से. तो इसके लिए हम लोग भाग कर गए एकदम जोर से. हमको जाना और मैं आगे थे, बाकी के पीछे थे. आएगी दीदी का रिएक्शन ऐसा हो गया था कि फ्लाइट पूरा का पूरा मिस हो जाएंगी और सबने बहुत ही तेज भागा, बहुत तेज एकदम सा, बहुत ही सबसे ज़्यादा तेज भाग. और आखिरकार हम लोग पहुँच ही गए और फिर हमने इधर बहुत सारे वीडियोस बनाए, फोटो खींचे बहुत सारे और हमने इधर मज़े किए और हम लोग इधर स्नैक्स खाए वगैरह. और फिर बाद में हमारी टेक ऑफ हो रही थी इस टाइम पर और ऐसे ही हो रहा था हमारा. तो फिर बाद में हमारा टेक ऑफ हो गया और फिर हम लोग सो गए सब लोग. त्यानंतर प्रियांका बोलली माझ्याकडे मोबाईल द्या, मी जरा त्यांचे व्हिडिओ बनवते, फोटो काढते. त्यानंतर दुर्वा आणि चिवी मस्ती करत असताना फोटो काढला. त्यानंतर आमची सेल्फी घेतली, त्यामध्ये चिवी बघत होती मांजरासारखी. त्यानंतर जोशनावीने बोलल्या प्रियांका फोटो काढत नाही, ती जरा फोटो काढ. त्यानंतर मी तिचे सिंगल असे छान असे फोटो काढले, त्यामध्ये काही फोटोमध्ये तिने तोंड दाखवले नाही. त्यानंतर चिवीचा एक मी सिंगल असा मस्तपैकी फोटो काढला. त्यानंतर दादा बोलला की माझा का नाही काढत, मग त्याचे दोन असे मस्त झक्कास असे फोटो काढले मी. त्यानंतर मग माझा कोण काढत नाही म्हणून मी माझी सेल्फी घेतली. त्यानंतर चिवीला असं न कळत मी एक तिचा फोटो काढला, अभ्यास करताना सिन्सिअर गेलो. त्यानंतर आम्हाला पाठवून कुरकुरे आलं, त्याचा एक मस्त असा झक्कास फोटो काढला. त्यानंतर आमचं इमान जरा जाग्यावरून हललं, मग त्याकडे बघत जरा चांगला व्हिडिओ केला. त्यानंतर आमचं विमान उडू लागलं. त्यानंतर मी प्रियांकाला बोललो तू 1 वर्ष झालं माझ्या पाठी लागले मुंबई दाखवा म्हणून. त्यानंतर तिला मी बोललो की आत्ता एकदा अशी बघून घे पूर्ण अशी मुंबई, थोड्या वेळानं बोललो तुला दिल्लीही दाखवतो. चैन से जीने देगी ना चैन से मरने देगी, ना चैन से जीने देगी ना चैन से मरने देगी. चल ले चले तुम्हें तारों के शहर में, बल्कि ये दुनिया हमें प्यार ना करने दे. चल ले चले तुम्हें.
रवि जो तुम ना मेरी बाहों में मैं तो सो नहीं सकता खुदा ने तुझको दिया मुझे तुझे मैं खो नहीं सकता मैं मर जाऊंगा अगर कभी कहना पड़ गया ये सन मैं तेरा ही हूँ मगर तेरा हो नहीं सकता यानंतर चंचल वहिनीने आणलेली बिस्किटे आमच्याकडे पास झाली होती हे त्याच्यासोबत एक फोटो काढत होते पण ते पूर्ण पॅकेजसोबत काढत असल्यामुळे मी एक सिंगल घेऊन फोटो काढला त्यानंतर ते आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली आणि नंतर ते झोपी गेले होते मी त्यांचा एक हौस फोटो काढून घेतला बाद में हम लोग नहीं देखे थे हमने लैंड ऑफ तो हम लोग सो रहे थे तो हमको वीडियो में दिखाया हमको ना ये वीडियो लैंड ऑफ की ये बहुत ही अजब लैंड ऑफ थी और बहुत खूबसूरत लैंड ऑफ थी और बहुत अच्छी थी और खूबसूरत थी तो इधर हमारी लैंड ऑफ होने ही वाली थी कुछ देर के बाद तो इधर बाद में मैंने हेयर होस्टेज के साथ एक फ़ोटो निकाली अच्छी वाली और फिर बाद में हम लोग नीचे उतर रहे थे हमारी वीडियो निकाले बहुत सारे फ़ोटोज़ भी निकाले इधर सबका रिएक्शन बहुत ठंडी जैसा हो गया था इसके लिए सबको उधर बहुत ज़्यादा ही ठंड लग रही थी और इधर सब लोग अपना पोज देकर आ रहे थे अलग अलग और हम लोग इधर पहुंच गए थे और फिर हमने इधर एक ग्रुप फ़ोटो निकाला एरोप्लेन के सामने बहुत अच्छा वाला ग्रुप फ़ोटो फिर बहुत अच्छे से हम लोग आगे बढ़ने लगे थे इसके बाद मला नंतर ध्रुवा बोलला तुझा इमनासोबत दोन तीन फोटो काढतो मग माझे फोटो काढले त्यास लगेच मग प्रियंका आली म्हणले तुमची एकट्याचे कशाला काढताय मला पण घ्या मग त्यानंतर माझा आणि ध्रुवाचा एक बसमधला रुबाबदार फोटो असा प्रियंकाने काढला त्यानंतर आम्ही बसमधून उतरून बॅग कलेक्ट करण्यासाठी वाट बघत होतो आमच्या बॅग यायला खूप वेळ गेला तेवढ्यामध्ये आम्ही जरा फ्रेश वगैरे होऊन आलो त्यानंतर आम्ही ओला करून दिल्ली कॅन्ट स्टेशनला गेलो दिल्ली कॅन्ट ते माणसं आमची अशी ट्रेन होती ट्रेन स्टेशनवरती उभा होती परंतु ती जयपूरवरून आली असल्याने त्याची साफसफाई चालू होती त्यानंतर आम्ही सर्व बॅगा एका ठिकाणी ठेवल्या व मी नाना आणि डंगी असे तिघेजण थांबलो आणि दुसरे सर्वजण चहा पिण्यासाठी गेले त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये आत बसलो प्रियंकाचा गार्गीचा असा मस्त फोटो काढला आणि त्यानंतर स्टेशनचाही फोटो काढला त्यानंतर आम्हाला भुका खूप लागल्या होत्या थंडी होती वहिनींनी धपाटे बनवून आणले होते ते मस्त असे खाल्ले त्यासोबत चटणी होती लोणचं होतं त्यानंतर पोटपूजा झाल्यानंतर मी हळूच दरवाज्यामध्ये जाऊन अलगद असा निसर्गाचा खूप भारी असा व्हिडिओ केला You know what they're saying? Life is like a roller coaster ride. What do you say? Par tum to yahan hi nahi. Kisi ye hawaye gungunaye mujhe tu hai kahan tu hai phoolon mein kaliyon mein ya mere khwabon ki galiyon mein ye hawaye gungunaye mujhe magar yon bakte idhar kay प्रियंका आणि गार्गी चोरून आम्हाला सोडून समोसा खात होत्या खूप वाईट वाटलं धसा धसा रडलो मी 2-4 किलो हम लोगों का सीट कुछ दूर था और इन लोगों का सीट कुछ दूर था और फिर हमारा इधर हुआ फिर हम लोग इधर बातें कर रहे थे मस्ती किए हम लोग ने इधर बहुत कुछ खेला तो इतना अच्छे से हमारा ये जो ट्रिप गया वो बहुत अच्छा था ट्रेन का ट्रैवल ट्रिप और डंगी का हमने फोटोशूट किया जो कि बाहर देख रहा था और वो बहुत ही एक्साइटेड था आने के लिए और हम लोग इधर पहुँचे मानसा में उतरने के बाद चाचा हमको लेने आए और हमने उनसे गले मिला तो इधर फिर बाद में सब लोग आ गए
सबने गले मिले, फोटो निकाले बहुत सारे। फिर ऐसे ही हम लोग अभी इधर से जाने वाले थे घर, तो हम लोग इधर अभी जा रहे थे। इधर से हमने मानसा के स्टेशन से हम लोग बाहर आए, और जब मैंने इधर देखा इधर की रिक्शा भाई कैसी थी, इधर तो एक एक साइड की रिक्शा थी, एक अपनी लेफ्ट साइड और एक राइट साइड, दो दो साइड की रिक्शा थी जिधर तीन तीन लोग बैठ सकते थे, और ऊपर रखने के लिए जगह थी कैरेज, और हम लोग उधर भी रख सकते थे अंदर। तो फिर हम लोग दो रिक्शा से गए, और हमने इधर हमारा बहुत अच्छा हुआ, और हम लोग इधर चल रहे थे तो हमने इधर मार्केट देखा वगैरह। गुरुद्वारा चौक पुढचा बरा आठ हा तिकडे बस स्टँडला जातो रोड असा पुढे पटना राईट मारला बस स्टँड पॅकिंग मध्ये पाहिजे। इथं आपले मकर संक्रांत असतो ना, लोढी नावाचा एक सण असतो इथं, म्हणजे गरमी चालू होती तिथं, पुढे थंडी खतम आणि गरमी चालू। राजधानी आलो नाही ती बरोबर, झोप मिळाली म्हणा, पण आपण संध्याकाळी पोहोचलो असतो, संध्याकाळी आपण पोहोचलो लवकर ना, आता आज दिवसभर आज आराम करून आपण। हा आणि पंजाब मेल तर 30 तासाचा प्रवास आहे, लेस बेकार झाला असत।
ए नवी, ओ तुझे मिलने आए सब। तर अशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा इलेक्ट्रिकल रिक्षाचा प्रवास केला व आबांच्या घरी आलो। तर इथं आम्ही सर्वजण आतमध्ये आलो, तर कोणालाही अपेक्षा नव्हती की घर एवढे मोठे असेल आणि आबांनी वहिनींनी एवढी छान अशी व्यवस्था केली होती की सर्वजण आम्ही चकित झालो। आणि त्यानंतर आम्ही सर्व घर वगैरे बघितले, सगळ्यांना घर खूप खूप आवडले। ही बेडरूम होती, ह्या खोलीमध्ये सुद्धा सगळ्यांना झोपायची अशी व्यवस्था केली होती। मस्त असे ब्लँकेट वगैरे सर्व होते। ब्लँकेट आपल्या गावच्यासारखे साधी नाहीत, खूप जाड, म्हणजे आपले 3 ब्लँकेट असतील असते त्यात इथले 1 ब्लँकेट आहे। त्यानंतर आम्ही वरती गेलो, वरती गेल्यानंतर टेरिस वगैरे बघितले, टेरिस तर खूप मोठे होते। आणि आपला डंगी लगेच नवी दिदीची सायकल घेऊन सायकल चालवायला लागला, त्याने खूप मस्ती करायला सुरुवात केली। त्यानंतर आबांनी चहा आणला व आम्ही टेरिसवरती जे एक रूम आहे तिथे आम्ही सर्वजण चहा पिऊ लागलो। त्यानंतर आप्पांचा फोन आला, आबा आप्पांसोबत बोलले। त्यानंतर आबांनी गार्गीचे व नवीचे मस्तपैकी फोटोशूट केले वेगवेगळ्या पोजमध्ये, त्यांनी खूप भारी भारी मस्तपैकी पोज दिल्या। त्यानंतर आम्ही टेरिसवरती सेल्फी काढली, सर्वजण आम्ही टेरिस बघायला गेलो होतो। त्यावेळीचा हा एक आनंदी क्षण सर्वांना खूप आवडला। त्यानंतर आम्ही टेरिसवरती जी एक छोटीशी रूम होती त्याच्यावरती एक छोटेसे असे टेरिस होते, त्या टेरिसवरती सर्वजण गेलो। आणि तिथून आम्हाला सर्व असं पूर्ण माणसं दिसत होते, कारण तिथे अशी एकही बिल्डिंग नाही की बाबा 3-4 मजली असे असेल। आणि तिथून एक असे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती की तिथे कोणत्याही बिल्डिंगच्या बाहेरच्या भिंतीला प्लॅस्टर केलेलाच नव्हता। आता का नाही ते कुणा स्टॉक, ये राज भी उसी के साथ चला गया सर। त्यानंतर आम्ही खाली गेलो, तर त्या रूममध्ये आबांनी खूप अशा जुन्या गोष्टी ठेवल्या होत्या। हा आहे टंच काढायचा काटा। त्यानंतर आम्ही खाली उतरलो, तर किचनमध्ये जावा जावा खूप अशा मस्ती करत होत्या, चहा वगैरे बनवायचं त्यांचं काम चालूच होतं। हम सब मिलके हमने चिकन चिकन खाए जो कि हमारी चाची ने पूरा बना कर रखा था, एकदम अच्छा था वो चिकन, और होटल से भी बहुत अच्छा था। सबने बहुत चिकन की तारीफ की, बहुत अच्छा था। हमने फ़ोटो निकाले, चिकन का फ़ोटो निकाला और हमने खाते खाते भी फ़ोटो निकाला बहुत कुछ। और फिर इधर अंकू नाना सो रहे थे, सोते सोते वीडियो निकाल रहे थे, और इधर हम लोग मस्ती कर रहे थे। मैं उसको मार रहा था बहुत बहुत, क्योंकि वो मेरे को बहुत मार रहा था, जा रहा था, इसके लिए मैं भी उसको मार रहा था। एकदम गुस्से तरीके से मैंने उसको पकड़ कर बहुत मारा, और वो भी मेरे को कब से मार रहा था। और फिर गार्गी दीदी और नवि आए, और फिर उसने डंगी को और भड़काया, और फिर उसके बाद हम दोनों की असली लड़ाई चालू हो गई। फिर बाद में बहुत मारा हम दोनों ने एक दूसरे को। हम वो डंगी उधर कराटे चॉप मारा था, मैंने उसका पैर पकड़ कर उसको नीचे ही गिरा दिया। फिर बाद में वो थोड़ा रोने वाला था और वो भाग कर, और फिर नवी दीदी और गार्गी दीदी रील्स बना रहे थे और प्रैक्टिस कर रहे थे। और फिर डंगी को मैंने इधर गिरा कर वो थोड़ा गुस्सा हो गया और ही, और फिर मैं उसके पीछे पड़ गया और वो बहुत ही डर गया। मैं
बंद करके गया दूंगा सारी बोल दे और बीटीएस हेटर बन जा सारी बीटीएस हेटर बन जा बीटीएस बीटीएस हेटर हूं मैं उधर लगा हूं मैं नहीं ये तो नीचे से drop it to the flow drop it to the flow then now lean then और नवी के जैसे डांस करो जाओ जाओ दीदी के जैसे डांस करो डरेंगी तू भी कर सकता है तू कर नहीं सकता तो बिगाड़ तो सकता है जानेंगे टाइम प्लीज ये क्या होता है बीटीएस लवर बीटीएस एक अच्छा टीम किसका टीम है वो सो रहे थे फिर बाद में हमने नाश्ता किया जो कि था पकोड़े और फिर हम लोग रात में निकल गए मार्केट से हम लोग शॉपिंग कर रहे थे खा रहे थे और हमने चाचा के दोस्तों से भी मिला बहुत अच्छे थे वो लोग तो वो लोग हमको ट्रीट भी दे रहे थे पर हम लोगों ने मना कर दिया और हम लोग इधर सब ने इधर ग्रुप फोटो अच्छे से निकाला और फिर हम लोग इधर एक और एक दोस्त के पास है चाचा के जो कि बहुत अच्छे थे उनके सोने की दुकान थी तो उनके साथ भी मेरे पापा लोगों ने फोटो निकाली सबने फिर बाद में हम लोग मार्केट फिर हमने बाद में चाचा का हमने ऑफिस देखा जाकर हम लोग इधर चढ़कर जा रहे थे और हमने इधर चाचा का ऑफिस देखा जिधर चाचा बैठे हुए थे वो बता रहे थे कि कोल कैसे बनाते मेल्टिंग कैसे होते सब लोग आए फिर अच्छी डेकोरेशन की थी उनने उनके पास बहुत सारे कोल थे मटके थे और फिर बाद में उनने उनको खोल कर दिखाया ये सब अंदर का कोल जिधर मेल्टिंग होता है वो मेल्ट हो रहा था थोड़ा थोड़ा बाफे निकल रही थी और फिर बाद में गार्गी दीदी बाकी के सब वो उधर ही बैठ गए चप्पल निकाल कर आ गया डेंगी भी आ गया और नवी दीदी बाकी के बाहर थे थोड़े थोड़े और थोड़े अंदर आ गए थे फिर बाद में हम लोग इधर देख रहे थे और फिर हमने वो चिमटे से हमने फोटो ली कैसे निकाल रहे थे हम लोग कोल वगैरह लोग पूरा पकड़े थे मैं अकेला पकड़ा था और डेंगी चाचा के साथ पकड़ रहा था और कोल का ये बताया कि कैसे जलाते और बाद में चाचा ने इसके अंदर बहुत सारे कोल डाले मेल्टिंग करने के लिए अब हमको फिर बहुत आपको दिखेगा कि वो पूरा का पूरा अब जलने शुरू हो जाएगा और फिर बाद में चाचा अभी डालने वाले थे डाल दिए थे अपना वो सोने का ये अपना ब्रासलेट जो कि वो डाल देते अंदर मेल्टिंग के लिए बहुत ज़्यादा मेल्टिंग हो रही थी और इधर निकाल दिया और इधर हमने काम शुरू कर दिया बनाने का और फिर बाद में इधर बना ये सोने का वो कुछ तो बना मेरे को भी नहीं पता तो फिर बाद में इधर सबने हाथ फिर बाद में चाचा ने उसके ऊपर एसिड डाला और फिर उसको ठंडा किया पानी से तो इधर चाचा के और एक फ्रेंड के पास आकर हम लोग इधर फोटो निकाल रहे थे वीडियो निकाल रहे थे मस्ती कर रहे थे बहुत अच्छे से और फिर ये वाले भी दोस्त बहुत अच्छे थे उनने भी हमको ट्रीट के लिए पूछा हमको उनने खाना दिया नाश्ता दिया बहुत अच्छे फ्रेंड्स थे चाचा के बेस्ट फ्रेंड्स वगैरह और चाचा इनको ही वगैरह सोना देते रहते कभी कभी क्योंकि इनके खास दोस्त थे और फिर बाद में हमको ये
आणि आता ते एकदम प्युअर चांदी, एकदम प्युअर, एकदम प्युअर 1200 डिग्री सेल्सिअसच्या तापमानात आपले दुकानदार बंधू इकडे काम करत असतात देशभरात. आणि सर्व सोनारांना सेवा देत असतात. ठीक 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 आहे, बरी आहे. त्यानंतर त्यांनी ते पाणी ओतून दाखवले की चांदी कशी प्युअर झाली. ते त्यानंतर आम्ही जरा फोटोशूट वगैरे केले सगळ्यांचे, मस्त असे फोटो वगैरे काढले. त्यांनी जरा नाश्ता वगैरे सर्वांसाठी दिला, चहा वगैरे आणला आणि खूप असे आपुलकी प्रेम माया असे दाखवले. खूप ते आपल्या खानापुरचेच आहेत सर्वजण, अजय, अमोल, नंतर नाता पाहुणे वगैरे. खूप असं त्यांनी चांगला पाहुणचार केला. त्यानंतर आम्ही सर्वजण आबांच्या एका मित्राच्या दुसऱ्या एका शॉपवरती गेलो. त्यांचं खूप असा मोठा कारोबार होता, ते सर्व डायमंडचे करायचे. त्यांचे म्हणजे बंगाली कारागीर वगैरे सर्व, म्हणजे ॲक्च्युली तेच बंगाली होते, ते कारागीरच होते. त्यांचं डायमंड फिटिंग वगैरे असं काम आहे आणि ते ज्वेलरी बनवाय त्यांचा मोठा असा कारखाना आहे. आणि त्यानंतर आम्ही तिथे बसून आबांनी आमचे छान असे फोटो काढले. आणि त्यानंतर आपले ते मित्र होते कारागीर, त्यांनी आम्हाला त्यांचे डायमंड सर्व असे दाखवले, कसे डायमंड असतात काय वगैरे, म्हणजे केवढा डायमंड, किती प्राईज असते त्याची. म्हणजे आम्हाला त्यांनी जो पहिला डायमंड दाखवला तो त्यांनी तिथे दाखवला 75,000 आणि त्याची त्यांनी कॉस्ट सांगितली. तुम्ही जर ती ज्वेलर्समध्ये घेतली तर ती 1.25 लाखापर्यंत ती ज्वेलरीवाले तुमच्याकडून पैसे घेऊ शकतात असे त्यांनी. तर्सन का पीस है, इसका कीमत कितना होगा? इसका मन के चलो 65,000 60-65,000 का ही. लेकिन जो कस्टमर को देगा शुरू वाला वो 1.25 लाख का देगा. 1.25 लाख रिंग में सेटिंग करके. ओके, हा माझ्या डोळ्याने एकदम छोटा दिसणारा हिरा आहे. इससे भी छोटा है, इससे भी छोटा. 16,000 का है एकदम छोटा, एक पीस 16,000. कट 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 हे अंगठीमध्ये लॉकेटमध्ये आपण टाकतो. हे 1.5 लाखाचं मटेरियल आहे जे आपण लॉकेटमध्ये किंवा अंगठीमध्ये आपण जे छोटे 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 हिरेचे तुकडे टाकतो तेही आहे. त्यानंतर आम्हाला त्यांनी रसमलाई सर्वांना दिली व नानांना खूप गोड झाल्यामुळे नाना बोलले मला ते नको. मग नानांनी टॅमॅटो सूप घेतले व आम्ही परत माघारी निघालो घरी. आम्ही घरी माघारी आलो तर लहान मुलांची मस्ती आणि डान्स चालू होता. अरे ये तो ध्यान से खड़ा है, रुको. उनको दे दिए शरारा. अगं बाई अगं बाई अरे कि चला डान. Thank you.
has gone through. डान्सचा प्रोग्राम झाल्यानंतर नवीने आम्हाला पत्ते आणून दिले. भाऊ, मी, दुल्या असे आम्ही तिघेजण 5-3-2 खेळू लागलो व त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केले. हां, हॅलो गाईज, मी आया हूँ पंजाब में और यहाँ पे इतनी ठंड है, तो मैंने क्या किया है देखो. पहले तो ये चद्दर लिया, फिर दूसरा ये चीज़ लिया है, ये अपना ब्लैंकेट है और ये जो है उसमें 2 ब्लैंकेट है. ऐसा 4 ब्लैंकेट लेके सो रहा हूँ. इसके अंदर मेरा ऊपर शर्ट है, इसके अंदर मुझे थर्मल पहना है, उसके अंदर मेरा बनियान. इतना सब कुछ करके मैं सो रहा हूँ. अब मिलते हैं सुबह. बाय बाय, गुड नाइट. गुड नाइट. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला समजलेच नाही कधी 8:30 वाजले. त्यानंतर आबा त्यांचे काम करून दुकानातून आल्यानंतर आम्हाला जाग आली. त्यानंतर आम्ही वरती गेलो तर बघतोय काय पूर्ण सगळीकडे धुकेच धुके होते. थंडीमुळे अशी मस्त झोप आली होती ना. 4-4 ब्लँकेट घेऊन आम्ही झोपलो होतो. समजलंच नाही कशी कधी सकाळ झाली ते. त्यानंतर असे मस्तपैकी सर्व सीन कॅमेऱ्यामध्ये कैद केला धुक्याचा व्हिडिओ. आणि त्यानंतर वरती दादा आला, दादाचं जरा फोटोशूट केलं मस्त असे. आणि त्यानं जरा थंडीचा आस्वाद घेतला, एन्जॉय केलं. तोंडातून धूर कसा निघतोय हे तो दाखवत होता. त्यानंतर दादा बोलला, माझं पाठवून असं धुक्यासोबत असे मस्त 2-4 फोटो छान छान असे काढ, मी वेगवेगळ्या पोज देतो, तू फक्त फोटो काढ. मग त्याचे 2-3 फोटो असे मस्त काढले. त्यानंतर आम्ही खाली आलो. देखो अभी बज गए है 9, घर के अभी तक उठे नहीं है, सब लोग उठे. उठाओ उठाओ उठाओ. त्यानंतर मी आणि आबांनी मानसा स्टेशन जवळ जाऊन एका हॉटेलमध्ये छान अशी छोलेपुरी भेटत होती, तिथे जाऊन ते घेऊन आलो. त्यानंतर सर्वांनी वाढून घेतली व चंचल वहिनींनी नानांना पहिला घास भरवला. त्यानंतर आम्ही सर्वजण खाऊ लागलो. मी एक असा मस्तपैकी एक फोटो काढला प्लेटचा.
दादाने टेरेसवरती जास्त फोटो काढल्यामुळे बहुतेक त्याला जास्त थंडी वाजत होती म्हणून त्याने ब्लँकेट घेतले. त्यानंतर आम्ही आबांच्या सर्व मित्रांना भेटण्यासाठी गेलो, कारण आलो त्या दिवशी रविवार असल्यामुळे सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे कोणाची गाठभेट नाही झाली. मग जे काय रात्री झाले ते डॉक्टर वगैरे होते, त्यांचा क्लिनिक चालू असल्यामुळे त्यांची गाठभेट झाली. आणि त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत प्रत्येकांसोबत फोटो वगैरे काढले आणि सर्वजण आपांना आमच्या खूप मिस करत होते आणि आबांचेही खूप कौतुक करत होते. का तर आबा खूप मेहनती कष्टाळू आहेत ते तर आम्हा सर्वांना माहीतच आहे, परंतु तेही सांगत होते आम्हाला खूप अभिमान वाटत होता आणि आपुलकी वगैरे खूप त्या सर्व मित्रांमध्ये आबांच्या होती. प्रेमाने सर्व विचारपूस वगैरे त्यांनी केली. त्यानंतर आमचे दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग चालू झाले. आबांनी 2 रिक्षा केल्या होत्या, दोन्ही इलेक्ट्रिकल होत्या, त्यामध्ये आम्ही अर्धे एका रिक्षात बसलो, दुसरे अर्धे एका रिक्षात बसलो. आणि त्यानंतर आम्ही निघालो सिद्धू मुसेवाला म्हणून सिंगर होता, सर्वांना माहीतच असेल त्याला. त्याला जवाहर गावामध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या आणि तो खूप फेमस असा सिंगर होता. आमच्या रिक्षामध्ये डंगी वहिनी नाना नवी मी गार्गी असे आम्ही 5-6 जण होतो. माझा कॅमेरा कंटिन्यू चालूच होता रोडनी. रोडही चांगले होते तिथले. तिथे आम आदमी पार्टीचे सरकार आहे आणि आम्ही आमच्या दुसऱ्या रिक्षाला पाठी टाकले होते, त्यामुळे डंगी नवी गार्गी खूप खुश होते. पण नंतर ना असे झाले की आमच्या रिक्षाची स्पीड 30 जातच नव्हते आणि त्यांचा रिक्षा ड्रायव्हर जरा हेवी ड्रायव्हर होता, त्याने नंतर आम्हाला ओव्हरटेक करून पुढे चालला होता. जरा आमच्यातले जरा मेंबर जरा नाराज झाले होते, आमची गाडी 30 पळतच नव्हती. डंगी मस्त म्हणत होता पळवा पळवा पळवा, पण काय फायदाच नाही झाला. आम्ही शेवटी मागे राहिलो आणि आम्हाला मुद्दाम नाट्य दाखवत होते. बघा इथली जमीन कशी प्लेन आहे, पूर्ण अशी एकच लेवल, कुठे ना बांध आहे ना कुठं डोंगर आहे ना कुठे वगळ आहे. त्यानंतर आम्ही जिथे सिद्धू मुसेवाला यांची समाधी आहे, स्टॅच्यू आहे, ह्या ठिकाणी पोचलो. ही सर्व म्हणतात त्यांचीच जमीन आहे. या बाजूच्या झाडाखाली समाधीच्या बाजूला झाड आहे, तिथे बसून तो गाणी वगैरे लिहायचा म्हणतात. त्यानंतर इथे आता म्हणजे हे डेव्हलप व्हायला लागले, अजून खूप काही त्यांना डेव्हलप करायचं आहे. हे आता एक पर्यटक स्थळ झाले आहे. खूप लांबून लांबून माणसे येतात बघण्यासाठी, म्हणतात फॉरेनची पण येतात. आता आम्ही तर बघा पळळकरवाडीवरून एवढ्या लांब मुसा गावामध्ये त्यांची समाधी बघण्यासाठी गेलो, खूप भारी वाटलं. आणि हा असा फेमस सिंगर होता, त्याच्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. बरं आता त्याचं तुम्ही एक ना पुढच्या काही 1-2 मिनटासाठी त्याचं एक गाणं लावतो. आता एवढं बघितलं तर गाणं पण ऐकून घ्या एकदा. दस पुत तेरा हेड डाउन कास्ट तो चंगा भला हसदा सी मौन कास्ट तो आ जेड़े दरवाजे विच बोर्ड चक्की खड़े आ मैं चंगी तरह जानदा आ कौन कास्ट तो कुछ इत्थे चांदी चमकाउणा चाहुंदे ने कुछ तैनू फड़ थल्ले लाउणा चाहुंदे ने कुछ कन्याए इत्थे भुखे फेमदे नाम लैके तेरा अगे आउणा चाहुंदे ने मुसीबत तां मर्दां ते पैंदी रहिंदी है दबी ना तू दुनिया स्वाद लैंदी है नाले जड़े रस्ते ते तू तुरियां इत्थे बदनामी हाई रेट मिलूगी नित कंट्रोवर्सी करेट मिलूगी धर्मा दे नाम ते डबेट मिलूगी सच बोलेगा ता मिलू 295 जे करेगा तरक्की पुत हेट मिलूगी नित कंट्रोवर्सी करेट मिलूगी धर्मा दे नाम ते डबेट मिलूगी सच बोलेगा ता मिलू 295 जे करेगा तरक्की पुत हेट मिलूगी अज कई विचौण सभ्याचार जुट के जना खणा दिंदा ए विचार उठ के इंज लगे रब जिवें हथ खड़े खर गया पढ़ा जदों सुबह अखबार उठ के चुप रहे ओ पुत्तरां नी भेद खोली दे लीडर ने इत्थे हकदार गोली दे ओ जिन्हां दे जवाकां ने ना जाउण ते सटीविया राखे बने फिरते ओ मां बोली दे ओ झूठ मैनू इत्थों दे फैक्ट ए वी ने चोर बंदे उरों दे समाज सेवी ने सच वाला बाणा पा जो लोक लुट दाखवणार ना नंतर चॅनलला. आवाज निघाला आवाज आरसे आवाज नाही आवाज
पर काय रडत होती ते सांगा बर काय झालं ओले बता आवाज मोठ्यान लडकी और मोठ्यान रंगीत रडून झाल्यानंतर नानांनी जरा एक सरदार जाले होते दोघे जण त्यांच्यासोबत असे थाटात उभं राहून दोन तीन फोटो काढले त्यानंतर आम्ही निघालो सिद्धू मुसाभाईच्या घर बघण्यासाठी तर आमची गाडी लवकर पुढे पोचलेली त्यानंतर यांचा रिक्षा आला त्यानंतर आम्ही मीच पुढं होऊन जरा पुढाकार घेतला तो गेटमधून आत जाण्यासाठी निघालो तिथं जरा पोलीस बंदोबस्त होता का तर त्याचं घर होतं नाही तर म्हणून आणि इथं त्याची प्रॉपर्टी म्हणजे ट्रॅक्टर वॅक्टर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं लय क्वालिटीचा येतं आतमध्ये म्हणजे सगळं त्याला गिफ्टच दिलं तर म्हणत होती सगळी पण आहे तर भारी तोपर्यंत नानांनी एक पोलीसवाला होता त्याला मित्रच करून घेतला लय विचारपूसही केली चांगली चांगली त्याला पण लय भारी भारी वाटलं नंतर त्यानं सगळं सांगितलं त्याची हिस्ट्री त्या भिंतीच्या पलीकडे दिसतंय ती त्याचं घर आहे बंगला आहे तिथं आता त्याचे मम्मी पप्पा राहते ती आणि ही त्याच्या शेतात कामाची अवजार आहे ती शेतामध्ये पण काम करायचा कारण ती होता शेतकऱ्याचा आपल्या इथे स्टारचे एंट्री आहेत तर तिथं मी एक चांगलं मस्त गाणं लावतो ऐका आता तुम्ही शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी दिल भर है दिलकश है दिलदार नजारे हैं आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं अगलो होश नवी दानम हम है दिल है तुम्हाला मी म्हणलो होतो ना ट्रॅक्टर दाखवतो हिच तो ट्रॅक्टर आहे बघा हे चाकं बिकं बघा कशी आहे ती बारीक अशी आणि प्रत्येक ट्रॅक्टरला मागं स्पीकर म्हणजे डॉल्बी सिस्टम आहे बरं का कारण सिंगर होता रानात कामं करतानासुद्धा मागं फुल आवाजात गाणी लावायचं आणि जोशमध्ये कामं करायचा ह्याच ट्रॅक्टरात बसून त्याचं बरेचसे व्हिडिओ बी आहेत बघा इंस्टाग्रामला आहेत नंतर ना जी गाणी आहेत त्यामध्ये पण आहेत आणि बऱ्यापैकी त्याची 70-80% गाणी बाहेरच्या देशातच शूट व्हायची तिकडूनचे त्याचे फ्रेंड सर्कल जरा चांगलं होतं मित्र बांधव आणि हे त्याच्या गाड्या आहेत त्या पंजाब पासिंगची म्हणजे चांगल्या गाड्या आहेत त्या जीप बीप आणि इथं तुम्हाला पुढे ती काळी गाडी दिसते का जीप त्या गाडीमध्ये त्याला गोळ्या घातल्या तो त्या दिवशी त्या गाडीत होता आणि तिथं अजून सुद्धा ती काच बीच तशी फुटलेली आहे सर्वांना दाखवायसाठी म्युझियममध्ये कसं ठेवतात त्या टाईपमध्ये ते ठेवल्या गोळ्या घातल्यात बघा तुम्हाला मी जवळनं जरा दाखवतो ही पण गाड्या त्यांच्याच आहेत सिद्धूभाईचे सर्व वाहने बघून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो वगैरे काढले
आपण माणसामध्ये जव्हारमध्ये आलेलो आहोत. इथे हे डेकोरेशन आहे. कोणालाही कधीही असे डेकोरेशन पाहिजे असेल फक्त 7 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. आणि हे एवढे सुंदर असे डेकोरेशन आहे तुम्ही पाहू शकताय. इधर सही सा गेट है और आत आल्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे आता पाणी सोडलेलं आहे पण इथं सर्व गवत आहे, लॉन आहे की असा भव्य असे ग्राउंड आहे. लाइटिंग सिस्टीम वगैरे जोरात असते. त्यानंतर आम्ही गेलो इथल्या माणसामधली शेती बघायला पंजाबमधील. तर इथं आपल्यासारखी सेम शेती होती. हो हो, फ्लॉवर होता इथं. त्यानंतर इथं बाजूला कांदा लावलेला आहे बघा. त्यानंतर पलीकडं मुळा आहे, गाजर लावलेला आहे. आणि आपल्याकडे कसं मुळ्याचं हे करून नंतर मुळ्याला शेंगा येतात, तेही सुद्धा इथं आहे. मेथी आहे, लसूण दिसतो इथं बघा. नंतर पुढं ती पिवळी पिवळी फुलं आहेत ना, ती सरसो की खेती म्हणते त्याला, म्हणजे ती फेमस आयटम पंजाबमधला, त्याची शेती आहे ही. आणि ही आहे ना ही आपलं मुळ्याच्या शेंगाचं आहे बघा. किसका है ये तुमको इंतजार में हूँ ना, देख लो इधर तो एक बार मैं हूं ना. किसका है ये तुमको इंतजार मैं हूं ना, देख लो इधर तो एक बार मैं हूं ना. खामोश क्यों हो, जो भी कहना है कहो, दिल चाहे जितना प्यार उतना. काली काली आंखें ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें, हो गया है कैसा ये कमाल क्या कहें. ना तू दस देनी वेखी किदा नस देनी, तंग तेनू करदा आ कौन कौन नी. सरकमस्टांस वेखी एहो जे बना दू वेखी, पुट्ठी मैं वगा दू कुड़े पौड़ वेखी. ओ स्कूल मित्रां दी वाइब बल्लीए नी, ओ स्कूल इस करके आ हाइप बल्लीए नी. ओ स्कूल बैची वाले यार जट देनी, ओ स्कूल कपट नू जो पैंदे जट देनी.
ਬੱਸ ਰਾਹੀਂ ਸੂਰਜ ਕਬ ਦੂਰ ਗਗਨ ਸੇ ਚੰਦਾ ਕਬ ਦੂਰ ਕਿਰਨ ਸੇ ਖੁਸ਼ਬੂ ਕਬ ਦੂਰ ਪਵਨ ਸੇ ਕਬ ਦੂਰ ਬਹਾਰ ਚਮਨ ਸੇ फोटोशूट व्हिडिओ केल्यानंतर आम्ही पोचलो जिथे सिद्धू भाऊला आपल्या गोळ्या घातल्या होत्या. गोळ्या एवढ्या बेकार होत्या की हा पिलर दिसतोय का, पिलरला सुद्धा होल पडले. वरती वीट आहे, वीट तर आरपारच झाली आहे. तुम्हाला आता मी दाखवतो इथे सिद्धू भाऊ इकडं पुढून इकडून चालला होता पुढे, तर इथे मार्क केलं तिथं त्याची गाडी अडवली. पुढे एक गाडी होती, राईटला एक होती आणि पाठी एक होती, आणि गाडी अडवून त्याच्यावर फायरिंग चालू केला. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय की ह्या भिंतीवरसुद्धा ना गोळ्या लागलेल्या आहेत. आणि हा सुद्धा तिथला आता पर्यटक स्थळ झालेला आहे हा पॉईंटसुद्धा. त्यानंतर आम्ही हे सगळं बघून तिथून आम्ही निघालो. तिथून आम्ही नंतर अजय भाऊ आणि अमोल भाऊ यांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला तिथं नाश्त्याची वगैरे मस्त व्यवस्था केली होती. पंजाब हे खाण्याच्या बाबतीत एक नंबर आहे, चढावून चढ पदार्थ आहेत तिथे. त्यानंतर आम्ही जरा तिथे वरती टेरिस वगैरे बघितलं, त्यांचं घर बघितलं, फोटो जरा काढले. त्यानंतर त्यांचा एक कुत्रा होता, डॉगी, खूप मस्त होता. आपली सगळी लहान गँग त्यांच्यासोबतच खेळत होती त्याच्यासोबत. आम्हीसुद्धा वरती फोटो मस्त असे काढले. तिथून पुढे आम्ही नंतर सेंट्रल पार्कला निघालो. सेंट्रल पार्कला जाताना रिक्षावाल्यासोबत गप्पा मारतच निघालो होतो, तर त्यानं इथली परिस्थिती सांगितली. ज्यावेळी सिद्धू मुसेवाला याच्यावरती फायरिंग झाली आणि त्यानंतर ह्या ठिकाणाला महत्त्व आले, त्यानंतर इथल्या जे जमिनी होत्या त्याचे भाव त्यांनी सांगितले की डबलच झाले. म्हणजे तो जाताना पण इथल्या सर्व त्याच्या गाववाल्याचा फायदा करून गेला. सांस खुली है मत मत, ये तो इशारे हैं. अकलो होश
टैक्सी की हड़ताल है साहब, कल सुबह ही खुलेगी। गार्डन मध्ये मस्ती करून झाल्यानंतर आम्ही तिथून गौशाला मध्ये गेलो। तिथे एक महादेवाची भली मोठी अशी मूर्ती होती, स्टॅच्यू होता। तिथे आम्ही जरा फोटोशूट वगैरे केले। त्यानंतर आम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात गेलो। डंगी मी नवी यांनी पायरीवरती बसून असे थाटामध्ये असे पायावरती हात ठेवून रुबाबात फोटो काढले। त्यानंतर महिला मंडळ बोलले आमचेही फोटो काढा। मग त्यांचेही जरा चार पाच असे फोटो काढले। तिथून मग आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर आमचे रिक्षा काय आले नव्हते, तोपर्यंत आम्ही जरा भुईमुगाच्या शेंगा वगैरे खात बसलो। आणि पहिली रिक्षा आली त्यामध्येच आम्ही सगळेजण कुचले। मग भाव, मी, ध्रुवा असे आम्ही तिघंजणच पाठ राहिलो होतो। त्यानंतर आम्ही घरी आलो। नाना आणि आपले पाहुणे दादा मेटकरी यांनी टॅमॅटो सूपचा आस्वाद घेतला। त्यानंतर पाहुण्यांना घेऊन नाना आबा घरी आले। आम्ही सोबत सर्वांनी जेवण केले आणि त्यानंतर आमचा असा दुसरा दिवसही गेला। आणि खूप दिवसभर आम्ही मस्ती केली, एन्जॉय केले। आणि पोरांनी क्रिसमससाठी केक आणला होता, तोही कापला। आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल थोड्या दिवसात।